नेताओं की दुनिया में बोलो नंबर वन किसका है? कोई बोला नेहरू, कोई बोला गांधी जी का है। नेहरू और गांधी को जब पूछा सबने अलग अलग, तो दोनों ने कहा कि इस पर हक सिर्फ अंबेडकर जी का है, अंबेडकर जी का है, अंबेडकर जी का। गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, तिलक ने स्वराज के हक को बचाया है, शिवा ने छत्रपति वो शिवा को बचाया है, और मेरे भीम के संविधान ने इस देश को बचाया है। एक तरफ अंबेडकर के खिलाफ दुनिया सारी थी, धर्म के बल पर चलने वाली गद्दारी थी, मगर दुश्मन भीम का कुछ न कर सके, क्योंकि कलम भीम जी की तलवार से भी भारी थी। लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य। लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य लोकशाही राज्य। Oh,
हिमाचार विद्वत्तेने अवघ्या विश्वाला लाजवले आहे. काहूर जेव्हा धर्मांधानी जातीयतेचे माजवले आहे. लंडनच्या संसद भवनात भीमाने भाषण गाजवले आहे. तेव्हा मात्र पंचम जॉर्ज आणि गांधीने सुद्धा डोके खाजवले आहे. भीमाने लिहिलेली घटना या देशाला दान आहे. असे कार्य भीमाचे महान आहे. सांगा या घटनेत काय वान आहे. अरे माझ्या भीमाची घटना नवरत्नाचं खान आहे. किती शोभला असता भीम लोटावर तायन कोटा. अरे नसू द्या, पण आज या माझ्या भीम सैनिकांच्या माझ्या पाय मावल्यांच्या ओठावर आहे. जर का भीमानं कायदा लिहिला नसता, सगळेच दिसले असते वाटावर. अरे दिसलेच नसते टाटा बिर्ला गांधी सरकारी नोटावर. घटना लिहिण्यासाठी भीमानं रात्र जागवली पाण्याच्या घोटावर. मग कशाला पाहिजे तो गांधी 1500 च्या नोटा.